मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असताना या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मालवणमधील प्रकरणावरून राजकीय नेत्यांना खडे बोल सुनावलाय. आता या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे. मालवण पुतळा प्रकरणावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की या प्रकरणामुळे देशातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकाबाबत दुर्दैवी घटना घडली आहे, यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी कुणीही राजकारण करू नका, नेत्यांनी राजकारण बंद करा, अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यावर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले की त्यांनी उद्घाटन केलं त्यात त्यांचा काय दोष आहे, घटना तर घडली आहे, त्यामुळे माफी मागितली काय नाही मागितली काय आमची मानहानी व्हायची ती झाली आहे. मात्र या प्रकरणात जो कोणी दोषी असेल तो तुरुंगात गेला पाहिजे. मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे. यात आता राजकारण करू नये, असे प्रकरण परत होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, असे ते सोलापूर दौऱ्यादरम्यान असताना म्हणाले. शेवटी देशातल्या लोकांच्या भावना दुखावल्या. छत्रपती शिवराय हे दैवत आहेत या देशाचे, आणि एवढ्या मोठ्या स्मारकाचं अशी दुर्दैवी घटना होणं ही आमच्यासाठी खूप आम्हाला दुखावलं, आमच्या खूप भावना दुखावल्या. त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात राजकारण कोणी आणू नका. छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही करायचा. शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे, या रयतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आठरबगड जातीच्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका. तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला, मग तो कोणताही पक्ष असू द्या, तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे बघा, महापुरुष कुठलेही असू द्या, अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला कामा नाही, तो सुटलाच नाही पाहिजे. चार दिवस आत टाकला, पाचव्या दिवशी बाहेर आला, हे आम्हाला मान्य नाही. आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा, नसता मग जनतेला तुमच्या विरोधात उठावं लागणार. अपघात म्हटलं जातं, मात्र ज्या पद्धतीचं काम होतं, अनेक लोकांनी संभाजीराजेंनी पत्र लिहिलेलं होतं निकृष्ट दर्जाचं काम, त्याला अपघात म्हणायचं आहे का? पण इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलं असताना त्याला अपघात आपण कसं म्हणायचं, दुर्घटना कशी म्हणायची त्याला? हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असतात ना, हे इतके हरामखोर लोक आहेत, यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही. महापुरुषांचे कामं कळत नाहीत, मंदिरांचे कळत नाहीत, यांना कशाचेच कळत नाहीत. फक्त खायला काय मिळतंय ना एवढं यांना पाहिजे. म्हणून हे लोक कायमच्या मध्ये पाहिजेत. आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकावर पडायचं, तर आम्हाला तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे जनता. देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागितली घडलेल्या घटनेसंदर्भात नाही, आता याच्या अगोदरही 8-15 ते घटना घडल्याबरोबर मला काही प्रश्न विचारले होते, त्यावेळेस उद्घाटक का करून गेले. हे बघा, मला राजकारण करायचं म्हणून मी करत नसतो. हां, चुकला की मी सोडत नाही त्याला, मग तो कोणी असो. अरे, उद्घाटन करून जाणाराचा काय दोष? इथं काम करणाराच नीट नाही. घटना तर घडली, आता माफी मागितली का नाही मागितली काय, आमची मानहानी व्हायची, आमचं जेवढं भावना दुखवायचे ते दुखवलेले. तुम्ही अगोदरच कंट्रोल ठेवला असता ते दर्जेदार होत आहे की नाही होत आहे काम, ते अगोदर ठेवलं नाही. आणि आता नंतर एवढी मोठी दुर्घटना झाली, जाऊ द्या, मला त्या राजकारणात पडायचं नाही आणि ते करायचं पण नाही. मात्र तो माणूस मध्ये गेला पाहिजे आणि तो कधी सुटला पण नाही पाहिजे. दादा, आपण खरं तर सांगितलं जातं की 6 महिन्यात हा पुतळा जो तो उभारण्यात आला, मग सरकारची कुठेतरी ही नैतिक जबाबदारी नाही आहे का की अशा पद्धतीने आपण फक्त उद्घाटनासाठी घाई गडबड करून पुतळ्यांचे हे देतोय, परवानगी देतोय किंवा पुतळे उभारतोय, तर ह्यावर कुठेतरी निर्णय झाला पाहिजे, कायदा झाला पाहिजे की नाही? त्यांनी गडबड केली हे तर खरंच आहे, परंतु राजकारण नाही करायचं म्हणलं मी याच्यामध्ये, आणि त्यांनी सुद्धा कोणी करू नये. आता शेवटी इथून पुढं तरी अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी मी सकाळी पण सांगितलं की कायद्यात दुरुस्ती व्हायला पाहिजे. त्या की महापुरुष कुठले पण असू द्या, त्यांच्याबद्दल जर असं कुठं घडलं, त्यांनी दर्जेदार काम नाही केलं किंवा त्याची काही चूक आहे, त्याच्यात असणारा कोण मध्येसुद्धा मध्यस्थी बी असतो कोणीतरी, हे सगळेच मध्ये गेले पाहिजे. आणि हे कायमचे नाही गेले तर शेवटी मी पुन्हा तेच सांगतो की यांना दोघाला बाजूला सारून शेवटी मग आम्हाला जनतेला त्यांच्याकडे बघावं लागणार. 2 दिवसापूर्वी एक मोठी बैठक झाली, बैठकीमध्ये हजारो तुमचे जे मानणारा वर्ग तो सहभागी झाला होता, नेमकं काय सांगाल आणि बैठकीमध्ये नेमकं काय झालं? नाही, ते 1 वर्ष पूर्ण झालं होतं आंदोलनाला. हे देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे की जे 1 वर्षभर तितक्याच संख्येनं तितक्याच लाखात लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. देशात असं आंदोलन झालं नसेल कधी. 1 वर्ष पूर्ण झालं होतं म्हणून आम्ही एक छोटीखानी बैठक घेतली, पण ती राजकीय भूमिकेच्याबद्दलची जी बैठक आम्हाला घ्यायची होती ती आता पुढं ढकललेली आहे आम्ही. आता ती तुम्हाला कळूयात कधी. वर्षपूर्ती झाली म्हणताय, वर्षपूर्तीमध्ये काय काय मिळवलं मराठा समाजाने, काय सांगताय? नाही, आम्ही नाही मानत त्याला वर्षपूर्ती. शेवटी आमचा संघर्ष होता, आम्ही केलेला न्यायासाठीचा तो उठाव होता. ज्या दिवशी ती होईल त्या दिवशी आमचं वर्ष. पण एवढं मात्र खरं आहे की त्या तारखेला सगळा समाज
या राज्यातला एकत्र आला होता की जी काय आम्हाला हिनवलं जायचं, तिरस्कारानं समाजाला माझ्या बघितलं जायचं, नाव ठेवलं जायचं, एक होत नाही अमुक तमुक, तर त्या दिवशी समाज राज्यातला एक झाला होता आणि त्याला एक वर्ष पूर्ण होऊन आताही तो संघर्ष आणि तो लढा सुरूच. दादा, आरोग्यमंत्र्यांनी काल एक विधान केलेलं आहे की शेतकऱ्याचे अवकात काढलेले आहे, खरं तर न्याय मागण्यासाठी हा शेतकरी त्यांच्याकडे गेला होता, मतदारसंघातला होता, त्यांनी ते स्टेटमेंट दुरुस्त करायला पाहिजे. कारण शेवटी शेतकऱ्यांच्या जनतेच्या भावना नाही दुखू शकत तुम्ही, तुमच्याकडे कसले पद आलेत म्हणून तुम्ही लोकांना वाटेल ते तोंड टाकून नाही बोलू शकत, कारण त्याचे दुर्गामी परिणाम खूप वाईट होते, खूप वाईट होणार आणि होणार सुद्धा. शेतकरी सोडत नाहीत, असं शेतकऱ्याच्या मागं लागणारं शेतकरी सोडित नसतं आणि सोडायला बी नाही पाहिजे. नाही, ते त्यांचं राजकारण आहे, ते आता आपण काय त्यांचं बोला, ते दोघं एकामेकाला उत्तर देतील, पण आमच्या आरक्षणाच्या बद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आम्ही खंबीर आहेत, आम्ही मागत लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी मी करतो म्हणाले, काय जण शेतकऱ्यांसाठी आहे, मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, सगळ्यांसाठी मी सगळ्या घटकांना सोबत घेऊन काम करतो असं तुमचं म्हणणं आहे? करतोयच, माझे इतकं म्हणजे पाठ नाही थोपटून घेत, पण कोणी लावून नसून धरलं मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न, कोणीच लावून नसून धरलं. सरळ सरळ सरकार मी या दोघांसाठी अंगावर घेतलं, सरळ सरळ, आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा करणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षण, ह्यो सुटला की त्या प्रश्नाच्या मागं मी लागलो. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्याला न्याय दिलाच पाहिजे या भूमिकेत आम्ही येत नसता आंदोलनच पुकारावं, परंतु 2024च्या निवडणुकीचं मिशन हातात घेऊ तेच आंदोलन समजा जातं रस्त्यावर येण्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या गोरगरीब लोकांनी यांना पाडून टाकायचं. संदेश काय देत आहे की तुम्ही उभे करणार आहेत? नाही दादा, होईल ना, आत्ताच नाही बाबा, इतकं लवकर सांगितलं होतं मला, लगेच कार्यक्रम सुरू करते ते. मी टायमाला बरोबर गेम लावतो, यांचा कसा लावायचा आधी. समाजातील अनेक समजलं की तुम्ही परत उपोषण करू नये, त्याच्याविषयी व्हिडिओ मोठे प्रसारित झाले, लोकांची तर मागणी केली, काय सांगाल? नाही, माझ्या समाजाचं माझ्यावरती प्रेम आहे, सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांचं माझ्यावरती माया आहे खूप, मी त्यांची भावना समजू शकतो, परंतु मी पण माझ्या स्वार्थासाठी करत नाही. त्यांचेच लेकरं सुखी व्हावं, तो शेतकरी सुखी व्हावा, सगळ्या जाती धर्माचे लोक सुखी व्हावात म्हणून मी करतो. मी 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार ह्याच्यावरती मी ठाम आहे, परंतु माझ्या स्वार्थासाठी नाही ना. माझ्या समाजाचे लेकरं आक्रोश करतायत, बलिदानं खूप गेलेत, मी त्यांच्या न्यायासाठी झगडतो आहे. समाजाची माया बरोबर त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहेत की करायला नाही पाहिजे, परंतु मला माझ्या ठिकाणी मी योग्य आहे की माझ्या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी माझी जीवाची बाजी लावतो. दादा, सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धूमधड़ाका सेल, जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय वन गेट वन फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स. सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे. इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें. एक्सप्लोर अवर एक्सटेंसिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स. सचिन लाइफस्टाइल, हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलतरुड़ी, नागपुर.